या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। मानसिक दृष्ट्या दिव्यांग असलेल्या एका 14 वर्षीय अल्पवयीन पीडितेवर घरात घुसून ऑगस्ट 2023 रोजी पीडिताचे आई वडील मजुरी करिता बाहेर गेले असताना दुपारी एकटी असल्याचा गैरफायदा घेत रामभरत पालकर यांनी सोनाळा पोस्टे हद्दीतील एका गावात पीडितेवर अत्याचार केला होता। सदरील खटल्यात खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश 2 तथा विशेष न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय खामगाव PS कुलकर्णी यांनी निकाल दिलाय। सोनाळा पोलीस स्टेशन अंतर्गत उपरोक्त घटनेची फिर्याद वडिलांनी पोलिसात दिली होती। त्यानंतर सदरील खटला हा खामगाव जिल्हा सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट करण्यात आला। या खटल्यात आरोपी राम भारत पालकर यास वरील शिक्षेसह दंडाची रक्कम भरली नाही तर अतिरिक्त 28 महिन्यांची शिक्षा ठोठावली। आरोपीने दंडाची रक्कम भरल्यास ती पूर्ण रक्कम पीडित व पीडितेच्या कुटुंबियास नुकसान भरपाई म्हणून अदा करण्यात यावी असा आदेशही न्यायाधीश BP कुलकर्णी यांनी केलाय। तसेच कलम 357 अंतर्गत नुकसान भरपाई व पुनर्वसन निधी अदा करण्याविषयी जिल्हा विधी सेवा समितीने सुद्धा न्यायाधीश यांची शिफारस केली आहे। या खटल्यात पीडिता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर माधुरी ढाकणे, डॉक्टर प्रशांत टिपले, संजय कोल्हे, डॉक्टर चैतन्य कुलकर्णी व डॉक्टर अजय बिहाडे यांसह तपास अधिकारी वाघमोडे यांची साक्ष महत्वाची ठरली। यामध्ये उपरोक्त आरोपीला कलम 452 अंतर्गत 7 वर्षे सश्रम कारावास व 5,000 रुपये दंड व कलम 376 अंतर्गत 10 वर्ष सश्रम कारावास आणि 10,000 रुपये दंड तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचार कलमाखाली 20 वर्षे सश्रम कारावास व 10,000 रुपये दंड न भरल्यास 1 वर्षाचा सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली। यावेळी सरकार पक्षातर्फे 12 साक्षीदार तपासण्यात आले असून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता 22 कर यांनी खटल्यात युक्तिवाद केलाय। विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश श्री PP कुलकर्णी जिल्हा व सत्र न्यायालय खामगाव यांनी आज एका प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। आरोपी राम भरत पालकर ह्यास बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याचे कलम 4 अंतर्गत 20 वर्षाचा सश्रम कारावास व 10,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 वर्षाचा सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठवली आहे। तसेच या आरोपीस कलम 376(2)(j)(l) भादवीप्रमाणेसुद्धा 10 वर्षाचा सक्षम कारावास व 10,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 वर्षाचा सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठवली आहे। तसेच पीडितेवर तिचे घरात जाऊन लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कलम 452 भादवीप्रमाणेसुद्धा 7 वर्षाचा सश्रम कारावास व 5,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 4 महिन्याचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे। सदर प्रकरणातील घटना ही पोलीस स्टेशन सोनाळा हद्दीतील तालुका संग्रामपूर येथील आहे। या प्रकरणामध्ये पीडितेचे मोठे वडील यांनी फिर्याद दिली होती की पीडिता ही अल्पवयीन आहे, मतिमंद आहे आणि ती घरात एकटी असताना आरोपी ह्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। तिचे कपडे रक्ताने भरले, तिच्या पोटात दुखत आहे अशा घटनेचा रिपोर्ट दिल्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला। तत्कालीन PSI DB वाघमोडे यांनी सदर प्रकरणाचा तपास करून विद्यमान न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले। सदर प्रकरणामध्ये आम्ही सरकार पक्षातर्फे 12 साक्षीदार तपासले आणि 12 साक्षीदारांपैकी पीडिताची साक्ष नोंदवण्यास मदत करणारे दुभाषक श्री राजेंद्र चव्हाण आणि पीडिताची वैद्यकीय तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर माधुरी ढाकणे, डॉक्टर प्रशांत टिपले, डॉक्टर चैतन्य कुलकर्णी, डॉक्टर अजय बिहाडे आणि डॉक्टर संजय काकडे सायकोलॉजिस्ट नागपूर अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्षीसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली। सदर प्रकरणामध्ये विद्यमान न्यायाधीश महोदयांनी कलम 357 CRPC प्रमाणेसुद्धा आरोपीने जर दंडाची रक्कम विद्यमान न्यायालयात जमा केली तर ती पीडितास नुकसान भरपाई म्हणून संपूर्ण रक्कम अदा करण्यात यावी असा आदेश केला आहे। तसेच कलम 354(a) अंतर्गतसुद्धा जिल्हा विधी सेवा समितीकडे पीडिता नुकसान भरपाई योजनेअंतर्गत नुकसान भरपाई देण्यासाठी शिफारस केलेली आहे। सदरच्या निकालामुळे आज आम्हास अत्यंत समाधान वाटत आहे आणि पीडितेस आम्ही न्याय मिळवून दिला आहे अशी समाधान। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU,
ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूति रूम, हाई टेक्नोलॉजी से एक्सरे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक आईसीयू विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्विस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाड़ी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालय जवळ सोलापूर।